आहे, खूप मराठी आहेत चेन्नईमध्ये बघायला गेलं तर. आणि मराठी काय, मराठी इज एव्हरीवेअर, तसं काय नाही, मराठा इज एव्हरीवेअर. गर्दी आहे ना, गर्दी आहे ना दाई. तर आज आपण इथं सेंट थॉमस माउंटला आलेलो आहे, पाठीमागे सेंट थॉमस माउंट आहे आणि पाठीमागे चर्च वगैरे दिसेल तुम्हाला. सध्या संडे आहे म्हणून त्यामुळे इथं प्रेयर चालू आहे, तर खूपच आवाज खूप आहे त्या तिकडं. तर आपण आता सरळ सीधा चाललो आहे खालती एअरपोर्टवर बघू. तर आपली गाडी आता सध्या तिथं पार्किंगला लागलेली आहे आणि आपण खालती आलो, कारण की वरती खूपच म्हणजे खूपच आवाज आहे, गोंधळपणा खूप आहे, कारण की तिथं प्रेयर चालू आहे, त्यामुळे आपण खालती आलो. आणि इथं मी तुम्ही बघा इथं ये, मी बोललो होतो तुम्हाला रनवे एअरपोर्टचं ते बघा, तिकडे तुम्हाला एअरपोर्ट दिसेल, दाखव रे झूम कर जवळच एअरपोर्ट. अरे कुठे गेलं विमान, क्या बात करता है यार, तिथं आहे बघ, तिथं केला का झूम? हां, ते लाईट हाऊस वगैरे, त्यांचं टावर, एअरपोर्ट टावर वगैरे. आणि इकडनं आपण असं खालती जाऊ शकतो, इकडनं वे आऊट वरती दाखव. इकडनं आपण गेलं तर वरती आपली पार्किंग लागलेली गाडी या साईडला. ब्लॉग बनव तुमच्यासाठी की चेन्नईमध्ये मराठी माणूस कसा वाढतो, कारण की इकडचं सगळं फूड वगैरे एकदमच अलग आहे. म्हणजे आपलं मुंबईचं कसं गेल्या गेल्या जिथं बघू तिथं स्ट्रीट फूड वगैरे भेटतील, पण इथं पण आहे तसं, पण लोकांना खूपच कमी लोकांना माहिती आहे की इथं मराठी पण आहेत, इथं खूप लोक मराठी आहेत पण ते सांगत नाही. तर मी विचार केला की ब्लॉग वगैरे सुरू करू, कारण की मराठी माणूस चेन्नईमध्ये कसं वाटते ना, जरा हसण्यासारखं आहे की मराठी एवढं लांब आहे, खूप मराठी आहे चेन्नईमध्ये बघायला गेलं तर. आणि मराठी काय, मराठी इज एव्हरीवेअर, तसं काय नाही, मराठा इज एव्हरीवेअर. तर चेन्नई म्हणजे आपलं कसं मनामध्ये की चेन्नई म्हणजे इडली डोसा सांबार वडा वगैरे, पण तसं काही नाही, तिथं इडली डोसा सांबार वडा या व्यतिरिक्त खूप काही आहे जे आपल्याला माहीत नाही, माहीत असेल लोकांना पण ते सांगत नाही. त्यामुळे मी विचार केला की मी चेन्नईला एक्सप्लोअर करू आणि चेन्नईचे फूड वगैरे कसं असतं ते सगळं दाखवू तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर ते सगळं आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतील आपल्याला. मी हा सध्या आपला मामाचा मुलगा, आपण मराठी, कारण की इकडचं मराठी म्हणजे खूपच अलग आहे, खूपच विचित्र आहे, म्हणजे आहे समजेल आपल्याला, ॲटलिस्ट 50% असं समजेल. तर आपण आता चाललो आहे सीधा आपलं गाडी घ्यायला, कारण की वरती गेलं ना तर खूपच म्हणजे काय म्हणतात त्याला यार, खूपच साऊंड वगैरे, स्पीकर वगैरे लावून त्यांचं प्रेयर वगैरे चालू आहे, तर आपण नाही ते व्हिडिओ नाही काढू शकत त्यामुळे. मी बघा इथे एक शाळा पण आहे, ही शाळा आहे माऊंटच्या वरती, मेरियन शाळा. संडे नाही, आज संडे आहे ना, त्यामुळे खूपच गाड्या वगैरे येत राहते, नाही तर मंडे ते सॅटर्डे शुक्रवारपर्यंत काही नसतं इथं, एकदम खाली. की ब्लॉग करण्यासाठी आयफोन लागतो, चांगले चांगले मोठे मोठे कॅमेरा लागतात, तर ठीक आहे, मी पण विचार केला की एक आयफोन घेऊन टाकू. त्यामुळे हा जो व्हिडिओ चालू आहे आता सध्या आयफोन 11 प्रोमधून चालू आहे, एक छोटंसं इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, आपलं चॅनल ग्रो झालं तर चांगली गोष्ट आहे, आणि आपलं चॅनल ग्रो का नाही होणार, कारण की इथं जितके पण लोक मराठी आहे ते नक्की सबस्क्राईब करणार मला असं वाटतं आहे. बघू काय होतं, इकडनं निघूया, ही आपली गाडी, तिथं जाऊ घरी जाऊन व्हिडिओ करू. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून टाका, कारण की असे खूप चांगले चांगले व्हिडिओ चेन्नईमध्ये
येत राहतील. अरे खुलत का नाही यार, हे पकड.